नमस्कार भाई, नमस्कार करा भाई। हाय हाय, मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील तिथं मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पण मी आज दाखवणार तुम्हाला ब्लॉग आणि जवळजवळ खूप वर्षाने, जवळ 8-10 वर्षांनी जवळजवळ आम्ही प्रवास करतो। आतापर्यंत दिल्ली, राजस्थान, हैदराबाद असं बऱ्यापैकी प्रवास झाले, एवढ्या वर्षात झालं नाही आहे। एक खूप सुंदर असं आम्ही तीर्थक्षेत्र करतोय। आता पुढचा प्रवास मी बघणार आहे, आता मी तुम्हाला सांगत नाही आहे। चला आमच्याबरोबर सोबत राहा तुम्ही सगळ्यांनी। ट्रीटमध्ये जवळजवळ जमणारे जे 12 वाजता टायमिंग आहे आमचं आणि 2 ची आमची ट्रेन आहे। ट्रेन आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठे चालली आहे आणि कुठली ट्रेन आहे। तर माझ्यासोबत तुम्ही राहा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती पडेल, तुम्हाला सरप्राईज आहे। आजच्या ट्रीपमध्ये पहिला मेंबर म्हणजे माझी नळ आणि माझ्या नळंड्याची सिस्टर तिकडे बाहेर गेले असती। आवाज बहुतेक जास्त इथे येणार नाही आणि आणखी बरेच जण आहे, नंतर मी तुम्हाला ओळख करून देईल। माहिती किती गरम होत आहे ना, खूप गरम बऱ्यापैकी। आपला प्रवास कसा होणार आहे, प्रवास आता बघूया कसा होतोय। आणि तिकडचा प्रवास खूप सुंदर होणारच आहे, पण गर्मी भरपूर आहे, बघूया कसा होतोय तो। आणि तुमच्या आशीर्वादाने चांगलाच होणार आहे। आम्ही सकाळी म्हणजे किती वाजता उठते तुम्ही? 4:30 ही 5 वाजता उठते। आणि 5 नंतर आम्ही पालघरवरनं आपण कॅब केली ना, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर आपण इथे किती वाजता पोहोचलो, जवळजवळ 11 वाजता आम्ही आलो। 7:30 निघालो पालघरवरनं आणि इथे पोचायला आम्हाला 11 वाजले। आणि आमचं इथे 12 टायमिंग होतं ना, ते 12 वाजेपर्यंत आम्हाला इथे हजर राहायचं होतं, 2 ची ट्रेन। चला आमच्याबरोबर सोबत राहा तुम्ही असेच। हे स्टेशन आहे आणि इथून सगळ्या गाड्या सुटतात, त्यामुळे भरपूर लोक आहेत इकडे। सगळ्यांचा प्रवास सुख समाधानाचा जावो। आमचे पण भरपूर मेंबर अजून यायचे आहेत, त्यामुळे म्हटलं चला आपण शूट करूया। सुंदर स्टेशन आहे आणि स्वच्छता पण चांगलीच आहे, बऱ्यापैकी सगळेजण काळजी घेत आहेत स्वच्छतेची। तुमचा प्रवास कसा होतोय तो बघूया आपण। आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास माझा चांगलाच होणार आहे। आपली सबस्क्रायबर फॅमिली खूप छान आहे आणि मला भरपूर प्रकारे सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे सगळ्यांना मी तुम्हाला तिकडचं तीर्थक्षेत्र आणि तुम्हाला सगळ्यांना दर्शन मिळेल। आता इथे सगळ्या ट्रेन उभ्या आहेत, आमची 2 ची ट्रेन आहे, आता बघूया। अजून ट्रेन तर आलेली नाही आहे, आता आम्ही सगळे एकत्र जमतोय। ही आमची प्रतिभाताई आहे, म्हणजे माझ्या आत्या सासूची मुलगी। हो कुठे नाही, पूर्ण कंपार्टमेंट आमचं आहे, म्हणजे जवळ आम्ही 30 लोक आहोत। आणि हाय बंधुवणी, ही आमची बंधुवणी आहे, अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये सुद्धा आहे। आणि आमचे आता जे सीट आल्या त्या पण आम्ही जवळजवळच आलेत। आता ही माझ्या नळंडेची आहे, नळंडेची मिसळ ही माझी आहे। मला ही सीट मिळाली, मला अजिबात आवडत नाही आहे, ठीक आहे, आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे, बघूया कोण आलं तर। आणि ही कोणतरी बाहेरचे, त्याचे सगळे बॅग तर आम्ही ठेवलेले आहेत। आणि ही माझ्या नळंडेची सीट। त्यानंतर हे आम्हाला एक छोटस टेबल सारखं आहे, म्हणजे पाण्याच्या बॉटल किंवा नाश्ता वगैरे करायला असं। त्यानंतर प्लग ठेवले ट्रेनमध्ये चार्जिंग करायला। ट्रेन तर छानच आहे, अजून मी कुठली ट्रेन आहे तुम्हाला दाखवली नाही आहे, कारण मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे पोचल्यानंतर, म्हणून कुठली ट्रेन आहे, कुठला प्रवास आहे तो अजून दाखवलेला नाही आहे। ही आहे आमची प्रतिभाताई, म्हणजे माझ्या आत्या सासूची मुलगी आणि ह्यांच्या मिस्टरांनी, म्हणजे आमचे जैन बंधू, नंतर ओळख करून देते, त्यांनी आणि प्रकाशबाईंनी ही ट्रीप काढली। आणि हे सगळे चिंचणचे आहेत,
आता सगळ्यांची नावं माहीत नाही, मी हळूहळू तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देणार आहे. हाय उमेश दादा, तुम्ही आता आले आमची करोना ताई आहे. आणि एवढं ट्रॅफिक. तुम्ही दादर दादर मध्ये बस. मनोज कसं आहे? मनोज बरं काय कधी आलंय? मी आता विषय काढते तुमचा जसा. आता तुम्हालाच भेटते. ही आमची बायजी म्हणजे माझी आत्या ससू. कुठल्या ट्रेन झाले? बोरालीवर ना दादर आणि दादरवर ना कॅब पकडली. एकच होते कॅब मध्ये? हा तुम्ही बोललेले बरोबर. रेवती हाय, ही माझी मावशी आहे पण मी रेवती ताईच सांगते तिला. नंदा वहिनी आणि नंदा वहिनीची नळ शिला नळ नळ शिला ताई. बाकीचे आणखीन मेंबर यायचे, मी बाकीच्या सगळ्यांची ओळख नंतर करून देतेच आहे. आपली करून बाई आली होती. हा ते मी हाय केलं त्यांना, ते जरा बॅगी लावण्यात बिझी आहे. युट्यूबवर जातील ते मला करतायत. फॉलो करतायत त्या मला. हो ना भाई त्यांनी काढले ते आमचे प्रकाश भाई. माहित असं शूट नाही म्हणजे भाई आहेत आणि आमचे भाई ट्रीप करतात. भाई ट्रीप किती वर्षापासून तुम्ही काढतायत? 12 वर्ष. आणि भाईच? अच्छा ही 13वी. म्हणजे भाई आमचे दरवर्षी ट्रीपला जातात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. ह्या उद्देशाने ही ट्रीप आहे. ना नफा ना तोटा अशी ही ट्रीप असते त्यांची. त्याच्यामुळे आणि त्यांचा प्रवास हा सगळ्या लोकांसाठी असतो, त्यांच्या स्वतःसाठी नसतो. आणि भरपूर ते मेहनत घेऊन सगळ्यांना बरोबरीने घेऊन जातात आणि देवदर्शन म्हणजे तीर्थयात्रा जास्त करून दाखवतात. हे पण तुम्हाला सांगतो की हा आतापर्यंत मी साऊथ मध्ये जास्त ट्रीप काढले, मध्य प्रदेश मध्ये काढले. आणि आताची ही ट्रीप आहे ही केवळ आपले पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ मी पाठवला सगळ्यांना, त्या व्हिडिओमुळे मला जाणं करणं प्राप्त झालं आणि मी ठरवलं की आता इकडेच जायचं असं झालं आणि म्हणून ते मी अरेंजमेंट केली अशी. जास्तीत जास्त आमच्या भाईंची ट्रीप म्हटलं ना तिरुपती बालाजी सगळ्यात महत्वाची. म्हणजे दरवर्षी ते तिरुपती बालाजी 116 वेळा गेले. 116 वेळा. आणि आता बाकीचा प्रवास सगळा आमचा भाईचा मला सांगणार आहे पुढे कसं जायचं काय जायचं. बुकिंग करण्यापासून सगळी ही त्यांची मेहनत असते आणि बाकीचं सगळा एरियात त्यांना सगळं माहितीये. आम्ही त्यांच्यावर सगळे डिपेंड आहेत आणि सगळं ते दाखवणार. भाई बरोबर ना सगळ्यांची नाही पण मेहनत सगळ्यात तुम्ही म्हणजे सगळं तिकडचं जे दाखवणार ते तुम्ही आहेत सगळे भाई. हा तुम्हाला एक सहज सांगतो म्हणजे एक आता मी एकवीडे जायचं ठरलो. माझे वडील आणि मी म्हणाला आपण जाऊ तर प्रकाश मी आपण एकवीडे जाऊ तर आम्ही निघालो. मग आम्ही कित्येक वेळेला असं चालत यायचो करून बोरवाळी स्टेशन टू इथपर्यंत चालत यायचे आणि वरती झोपायचे. आम्ही झाडाखाली एक झाड आहे बघ तिकडे वरती त्या झाडाखाली झोपत असते आणि मग संध्याकाळी रात्री आम्ही त्या तलावात आंघोळ करायची परत दिवाळी द्यायचं मग परती करतो. अच्छा मस्त एकदम. आणि अजूनही असंच आहे. आता मी आता तुम्ही बस बीस घेऊन गेले असं कधीच होत नाही माझं. कधी हे पकड आम्ही कसं दरवर्षी बस इनोवा असत असतो. आपल्या कामाचं हॉटेल आहे ना तिकडे उतरायचं बस मध्ये आणि तिकडे आमचा रिक्षावाला तिकडे उभा असतो. शंकर उभा ही जी टुरिस्ट काढली आहे ते आमचे माहीमचे म्हणजे सगळी टुरिस्ट जी निघाली आहे ती आमच्या माहीमची ट्रीप आहे. दीपक भाई वसुधाबाईंचे मामे भाऊ माझी जाऊ वसुधाबाईनी मेंबर वाढलेले आहे. हे आमचे जैन बंधू
ते सासूचे जावे ट्रीपचा पूर्ण सपोर्ट असतो यांना. प्रकाश भाई आणि जयंत बोलतो दोघांवर ट्रीप काढतात. नंतर बाईच्या मनात आलं आपण पुन्हा तिरुपतीला जावं आणि कर्नाटक असं चालू हाय का. हे आहेत माझी ज्योती वहिनी म्हणजे आमचा मामांचा मुलगा अच्युत त्याची ज्योतीची आई आहे म्हणजे अच्युतमची सासू आणि हे आहेत सासरे आणि हे ज्योती हो ज्योती वहिनीचे भाऊजी म्हणजे बहिणीचे मिस्टर सोडायला आलेत. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाली आहे. विचारू आपण काय नरेंद्र मोदी आपण का नाही घालला नाही पण कारण का मग पर्यटक येतात ते कारण दीर्घपूर बघितलं ना तसे असंच पिक्चर फुल टाइम पास चाललाय ट्रेन मध्ये कारण उद्या संध्याकाळी आम्ही 7:30 पर्यंत पोहोचणार तर ट्रेन मध्ये काहीतरी पाहिजे टाइमपास म्हणून मस्त मेंढीकोटचा गेम रंगलेला आहे. आमची नंदावेणी रेवतीताई आणि शिलाताई आणि आमची प्रतिभाताई काय मग कोट कोण चढणार तुमच्यामध्ये प्रयत्न करणार चढवायचा रेवतीताई आणि प्रतिभाताई 2 पार्टनर आणि शिलाताई आणि नंदा वहिनी दोघी पार्टनर चालू आहे. पाहिजे तुझी झोप पण झाली. बाईंच मी शूट केलंच नाही. शिलाताईचे मिस्टर बाईजी कसं वाटतं बाईजी आम्हाला आलेले आहेत. आपली बाईजी किती वर्षाची 86 88 माझी 38 सासू आणि 88 इयर्स आणि उत्सुकता खूप असते प्रवासामध्ये सगळ्या ठिकाणी जायला आणि प्रतिभा आमच्या आवडीने घेऊन जाते. 86 वयामध्ये आपण कोण जाऊ शकाल का एवढा लांबचा प्रवास करू शकतो बाईजी करते पिसा म्हणजे काय भांडी कसा भांडी कसा तुम्ही एकाने ढकलं. अरे हा मी म्हटलं की एका खेळणार तुम्ही 6 जण आपल्याला 2 कॅट घ्यायला लागतील म्हणजे आमच्यावर कोट चढल्यामुळे शूट करा शूट करा बघितलं चढला बाळात ना अगोदर चढला तेव्हा शूट नाही शूट नाही पण तेव्हा मी नव्हती गेम मध्ये तेव्हा मी गेम मध्ये नव्हती. मज्जा आली ठीक आहे ना असं पण आपण गाडीमध्ये एसी मध्ये आहे आम्हाला कोट पाहिजेच ना अजिबात चालू वाटलंय ना म्हणजे घाम नाही काय नाही नंतर पडलीस चला आता मी कोण मेंढीकोट खेळते 6 जणांमध्ये आम्ही मेंढीकोट खेळतो आमचा फुल टाइमपास चाललाय गप्पा गोष्टी तर आहेतच पण पत्ते आणि बाकीचे गेम पण आणलेत बरेच जणांनी काय काय फुल टाइमपास होणार आमचा आमचा प्रवास खूप छान चाललाय. बायकाला कुठल्याही म्हणजे टाइमपास करायचं म्हटलं तर कोणाची गरज नाही बरोबर तो टाइमपास होतो.
मेंडीकोट कॅन खायला खूप बरं वाटतं, आवडतं मी केला हुकूम कोणी तरी रात्रीचे 10 वाजलेत आणि सगळ्यांचं झोपायची तयारी आहे. ऑलरेडी सगळ्यांनी दुपारचा रात्रीचा डब्बा सगळे घेऊन आले होते आणि एसी असल्यामुळे भरपूर थंडी वाजते सगळ्यांना. भाईची झाली झोपायची तयारी? अच्छा, तुमच्या सीटचं गोंधळ झाला का ते ऍडजस्ट करायला? अच्छा, तो मुलगा पण झोपला भाईजी? आपण बोललोच नाही, त्याला आता उचलावं लागेल परत. हो, त्यांना घाई सगळी झोपायची आधीच बोलले ना. वरती झोपणार कुठे? चढणार का वरती? असं वेळ आहे त्या इथे 5 मिनिटं गाडी थांबते भुसावळला. हे भुसावळ स्टेशन आहे ना? अर्धा तास झाला. अर्धा तास झाला? कुठे अर्धा तास झाला? बापरे काय झोप येणार आहे? मी तर एकदम वरतीच, मला तर वरती अजिबात झोप नाही येणार. भोपाळ स्टेशन. पहाटेचे 4:30 वाजलेत, ट्रेन मध्ये काय आपल्याला झोप येत नाही, धक्का जास्त आहे आणि पोलीस वगैरे चालूच असतात आणि ट्रेन मध्ये चढणारे लोक पण बरेच असतात सगळ्या स्टेशनला. भाईजी कंटाळा आला ना? भाईजी आमचे वस्ते ह्या ट्रीप मध्ये सगळ्यात सहभागी आमची बाईजी आहे आणि म्हणजे माझी आत्या ससू. आणि आत्या ससूने आम्हाला आग्रह केला म्हणजे आम्ही दोघी जावा. आमच्या आत्या ससूमुळे निघाले. आले 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 हो, तुमचं पण करणार ना शूट? हो आले आले ना, येते येते, तुमचं पण करते. मीच खेळा, अजून त्यांचा एक पण हात झालेला नाही. बांडे कोटू हा सगळा आमचा डब्बा आहे आणि त्याचे टाइमपास पाहिजे म्हणून सगळेजण पत्ते घेत आहेत. आज दुसरा दिवस आहे, काल निघालो होतो, आज रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. काय कसं चाललंय? कंटाळा आला ना? कंटाळा तर आला प्रवासाचा, पण मोठा प्रवास आहे. कसं वाटतं तुम्हाला? अच्छा अच्छा अच्छा, त्यांना माहिती आहे का? सरस्वती देवीचं. कोणाचं? सरस्वती. अच्छा सरस्वती. काय झालं? चालली मम्मी ना शूट करत. हा दुसरा पार्ट आणि हे सगळे जण पत्ते घेतात. तुम्ही कुठला गेम खेळताय? आम्ही नकआउट. नकआउट? आम्ही जुगारी. जुगारी टाइमपास. शेवटी आपल्याला वेळ घालवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि एवढा एवढी मोठी आपली फॅमिली असल्यामुळे वेळ कसा तर समजत नाहीये, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओ आले. अच्छा लाडू गेम. आले आले एक मिनिट. आले 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 आले.
तुमचा गेम कोणता काय चाललं तुमचं गप्पा मारतो बोर नाही झाले ना बरोबर आहे बोर नाहीयेत काय कुठे हरवले बंधू हरवले होते ना आता कुठे गेले म्हणून मस्त मजा करत होते बंधू बघितलं आपल्याला सगळ्यांना टाकून त्याच्या पलीकडे जाऊ नको तिकडे पाकिस्तान चला मला पत्ते खेळायला हवं होते मी चालली पुन्हा त्याच्याला जास्त गरज नाहीये आणि रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत सगळे आता आम्ही निघालोय रूम वर आपल्या आजीवर चालू